विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार। बीएससी भाग एक सत्र एक इशारा या पाठ्यपुस्तकातील या अगोदरच्या तासिकेला आपण वैचारिक आणि कविता विभाग या दोन विभागाच्या काही घटकाच्या संदर्भात माहिती घेतली होती। त्यामध्ये समाज सुधारक की आद्य क्रांतिकारक, नंतर APJ अब्दुल कलाम आणि कवितेचा काही भाग या अगोदरच्या तासिकेला आपण अभ्यासला होता। त्याच अनुषंगाने आज आपण गद्य अर्थात वैचारिक या संदर्भाविषयी माहिती आज आपण या तासिकेला अभ्यासणार आहोत। आजच्या वैचारिक गद्याचे अर्थात पाठाचे नाव आहे अंधश्रद्धांचा महापूर। श्रद्धा अंधश्रद्धा या संदर्भामध्ये अंधश्रद्धांचा महापूर या पाठाचे लेखक तथा विज्ञानवादी विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे या पाठाचे लेखक आहेत। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे पूर्ण नाव नरेंद्र अच्युत दाभोळकर असा या लेखकाचा या अनुषंगाने परिचय आपल्याला या ठिकाणी देता येतो। महाराष्ट्रातील एक अतिशय नावाजलेले बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी आणि क्रांतिकारी विचाराचे लेखक व्यवसायाने प्रख्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर डॉक्टर होते। 1990 ते 2000 या काळात नरेंद्र दाभोळकरांनी अस्पृश्य जातीसाठी व जातीव्यवस्थेविरुद्ध लढा दिला। सर्वसामान्यांच्या भावनांचं आर्थिक नैतिक भावनिक नैतिक वैयक्तिक सांस्कृतिक घटकांचं समाजात शोषण होतं ही दरी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी सुरुवातीपासूनच ओळखली होती आणि या अंधश्रद्धेचा महापूर या आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या विचारामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या नैतिकतेमध्ये आपल्या आर्थिकतेमध्ये जर हा महापूर वाहला तर इथले प्रज्ञावंत लोक शास्त्रज्ञ लोक सर्वसामान्य माणुसकीने भारावून गेलेले आत्तापर्यंत माणुसकीची ज्यांनी धुरा वाहली माणुसकीचा माट वटवृक्ष ज्यांनी जिवंत ठेवला अशी सर्व माणसं श्रद्धेचे वारसदार असलेले हे सर्व लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन या जगातून नष्ट होतील ही महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि विज्ञानवादी परिवर्तनातील सर्व संत आणि समाजसुधारकाची एक नाळ पकडून नरेंद्र दाभोळकरांनी ही उणीव समाजातील दूर करण्याचं महान वैचारिक कार्य आपल्या हयातीमध्ये केलेलं आहे। आणि म्हणून अंधश्रद्धा हा त्या महापूर हा जो त्यांचा पाठ आहे तो त्याने 2013 आसाराम बापूंविरुद्ध बंड पुकारले होते। त्या बंडाचं प्रमुख कारण असं होतं की आसाराम बापूंनी आणि त्यांच्या अनुयायांनी नागपूर महानगरपालिकेतील पिण्याच्या पाण्याचा वापर होळी साजरी करण्यासाठी म्हणजे रंग फेकण्यासाठी किंवा रंगात मिसळण्यासाठी केला होता। त्यावेळेसपासून त्यांनी त्यामध्ये बंड पुकारले होते कारण पाण्यावाचून माणसं मरतात असं गैरवापर पाण्याचा करू नये असं नरेंद्र दाभोळकरांचा त्या ठिकाणी विचार होता भूमिका होती। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शिल्पकार म्हणून अख्ख्या भारतामध्ये अख्ख्या राज्यामध्ये ज्याची प्रज्ञावंत विज्ञानवादी सत्यवादी आणि प्रखरवादी ज्यांची व्यक्तिमत्वाची प्रतिमा लोकांच्या मनामध्ये आहे असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शिल्पकार म्हणून सुद्धा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना ओळखले जाते। त्यांचा नावलौकिक समाजामध्ये यासाठी प्रसिद्ध आहे। त्यांनी जादूटोणा विरोधी विधेयकाचा मसुदा तयार केला आणि राजकीय पातळीवर त्याला विरोध झाला। अनेक विधानसभेत संसदेमध्ये त्यावर टीका झाली आणि नरेंद्र दाभोळकर हे चुकीचं करत आहेत असेही लोकांनी त्यांच्यावर शेरे दिले, परंतु नरेंद्र दाभोळकरांच्या उचित कार्यापासून कधी मागे हटले नाही।
त्यांची काही पुस्तके नावाजलेली आहेत, त्यामध्ये अंधश्रद्धा विनाश आहे, तिमिरातुनी तेजाकडे, भ्रम आणि निराश, अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम अशा विज्ञानवादी बुद्धिप्रामाण्यवादी विचाराचा वारसा त्यांनी वरील साहित्य संपदेमध्ये मित्रांनो खरोखर वर्णन केलेला आहे. नरेंद्र दाभोळकर हे विज्ञानवादी समाजसुधारक होते. अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये ते प्रसिद्ध आहे आणि म्हणून नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या हयातीमध्ये म्हणजे प्रस्तुत पाठामध्ये त्यांनी सामाजिक अंधश्रद्धा आणि त्यांचे वाढते प्रमाण आणि त्यांचा होणारा समाजावरील दुष्परिणाम व त्याला विरोध कसा करावा याचा आढावा घेतला. आणि आपल्या देशामध्ये परिवर्तनाला सर्वात जास्त विरोध होतो ही आपल्या देशाची कलंकित परंपरा आहे. यासाठी अंधश्रद्धेचा महापूर हा पाठ लिहून त्यातून सांगण्याचा एक सकारात्मक प्रयत्न डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी या पुस्तकातून केलेला आहे, या पाठातून केलेला आहे. आता मित्रांनो आपण जर आपल्या पाठाच्या अनुषंगाने विचार केला तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा फरक प्रथम आपण लक्षात घेतला पाहिजे. श्रद्धा म्हणजेच विश्वास आणि अंधश्रद्धा म्हणजे विश्वासाच्या नावावर झालेली फसवणूक. श्रद्धा असावी, प्रत्येक धर्माच्या शास्त्रग्रंथानुसार किंवा प्रत्येक मानवी स्वभावानुसार श्रद्धा असणं अतिशय चांगलं असतं, परंतु श्रद्धा ती कशी असावी? डोळस असावी. अंधश्रद्धा ही अंध म्हणजे या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असेल. अंध म्हणजे काय होतं कोण सांगतं? अंध म्हणजे आंधळा. चौथ्या वर्गातली मुलं सांगते अंध म्हणजे आंधळा. आणि मग जी श्रद्धा आंधळी असतं, जो विश्वास आंधळा असतो, जी बुद्धी आंधळी असतो, जो रस्ता अधोगतीकडे जातो, अंधाराकडे जातो, तो म्हणजे आंधळा माणूस असतो. आणि अंधश्रद्धा, आपली श्रद्धा जर आंधळी असेल तर निश्चितच आपलं शोषण होईल, आपलं नुकसान होईल, आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणून नरेंद्र दाभोळकरांनी अतिशय विचारपूर्वक या पाठाचं शीर्षक या ठिकाणी दिलेलं आहे आणि मग ते या पाठामध्ये म्हणतात की अंधश्रद्धांचा महापूर. महापूर असा शब्द दिलेला आहे. दुसरा, आता श्रद्धा तुम्हाला समजली, श्रद्धा म्हणजे विश्वास, आपली आईवडिलावर श्रद्धा असतं, आपले गुरुवर श्रद्धा असतं, आपली आपल्या देशाच्या संस्कृतीवर श्रद्धा असतं, आपली आपल्यावरसुद्धा श्रद्धा असतं, परंतु आपली आपल्या देशावर अंधश्रद्धा असेल, आपल्या वाहनावरसुद्धा आपली श्रद्धा असतं. आणि आपण जर आपल्या वाहनावर अंधश्रद्धा ठेवली, आपण डोळे लावून जर रोडवर गाडी चालवली तर काय होतं? आपला अपघात होईल. आणि आपण श्रद्धा डोळस ठेवू, जर आपण गाडी चालवली तर आपण समोर एखादं वाहन आलं असेल, गड्डा आला असेल, तर आपण ब्रेक दाबतो, ॲक्सिलेटर कमी करतो, गाडीचा वेग कमी करतो, वगैरे वगैरे जे तांत्रिक सावधानता आहे ती आपण घेतो, कारण आपली श्रद्धा जागृत असतं. आणि आपण अंधश्रद्धा म्हणजे डोळे लावून जर आपण ड्रायव्हिंग करत असेल तर त्याचे काय परिणाम होतात हे आपल्याला निश्चितच कळतं. आणि म्हणून दुसरा शब्द आहे आपल्या पाठाच्या अनुषंगाने महापूर. महापूर, महापूर काय करत असतो? तर महापूर त्या नदीच्या काठावरील असलेल्या गोरगरिबांची शेती असेल, झोपडे असतील, किंवा महापूर महाभयंकर आला तर अतोनात नुकसान करून जात असतं. आणि म्हणून हा अंधश्रद्धेचा महापूर जर समाजामध्ये या महापुराची लाट आली तर निश्चितच समाजातील, मी सांगितल्याप्रमाणे, मगाशी सांगितल्याप्रमाणे, या समाजातील आदर्श संस्कृती, या समाजातील आदर्श माणुसकी, या समाजातील आदर्श माणूस, या समाजातील आदर्श बुद्धिप्रामाण्यवादी जो मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ निश्चितच नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विज्ञानवादी आहात, तुम्ही या देशाचे एक महत्त्वाचे जबाबदार शिक्षक आहात, शास्त्रज्ञ आहात, नागरिक आहात, शिक्षक आहात, प्राध्यापक आहात किंवा आदर्श एक व्यक्ती आहात, समाजसुधारक आहात असं गृहीत धरून हा
जो अंधश्रद्धेचा महापूर आपल्या देशामध्ये सुरू आहे तो निश्चितच बंद व्हावा या अपेक्षेनं हा पाठ नरेंद्र दाभोळकरांनी यामध्ये लिहिलेला आहे। आता आपण आधुनिक पद्धतीने जर याचा विचार केला तर जागतिकीकरण विज्ञान व तंत्रज्ञानाचा स्फोट यामुळे अंधश्रद्धा कमी होतील असे वाटत होते, कारण आपण विमानाचा शोध लावला, विज्ञानाच्या भरोशावर अनेक संशोधनं केली। विज्ञानवादी म्हणजे निसर्गवादी, विसर्गवादी म्हणजे सत्यवादी, आणि सत्यवादी म्हणजे अंधश्रद्धेला प्राधान्य नसलेला। आणि मग जागतिकीकरण विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्याला वाटलं की अंधश्रद्धा दूर होईल, पण प्रत्यक्षात मात्र त्याची पिळवणूक झाली किंवा शोषण करण्यासाठी ह्या गोष्टी जागतिकीकरणाची जणू संस्कृती बनत आहेत। विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेत स्वतःला महाकाय बनवत आहेत, एकाच वेळी स्वतःला सर्वस्थळी नेत आहेत। आणि म्हणून आजही आपण श्रद्धेच्या नावाखाली विज्ञानात विज्ञानामधील संशोधन, निसर्गामधील एक समतावादी दृष्टिकोन आपण नाकारत आहोत। त्याचं तात्पर्य असं की समाज जीवनाच्या गती आणि प्रगतीच्या काही अवस्था अभ्यासकांनी अभ्यासल्या, ही वाटचाल काही हजार वर्षातली आहे। आणि म्हणून आपण माणूस हा विकसनशील प्राणी आहे, माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि माणूस हा परिवर्तनशीलसुद्धा प्राणी आहे। म्हणून नरेंद्र दाभोळकरांनी समाजामध्ये, निसर्गामध्ये, आयुष्यामध्ये, बुद्धीमध्ये, कार्यामध्ये, अभ्यासक्रमामध्ये सतत परिवर्तन झालं पाहिजे। आणि मात्र तसं आपल्याला होताना दिसत नाही, कारण आपण स्वतः कष्ट करून मोठं होतो, नोकरीला लागतो, आपलं ध्येय साध्य करतो आणि त्या कष्टाचं जे श्रेय आहे ते मात्र आपण देवाला देतो की देवानी मला पास केलं, देवानी मला नोकरी लावली आणि देवानी मला चांगली टक्केवारी दिली। ही झाली अंधश्रद्धा। आता श्रद्धेचा भाग असा येतो की त्या हुशार विद्यार्थ्याचा पेपर हिसकून घेतला, त्याच्याजवळचा पेन हिसकून दिला, त्याला वर्गाच्या बाहेर हाकलून दिलं तर तो पेपर लिहिल का? नाही। तो पास होईल का? नाही। आणि मग तो आयुष्यात यशस्वी होईल का? त्याला उचित ध्येय साधता येईल का? नाही साधता येणार। त्यासाठी आपल्या स्वकष्टानं प्रेरित होऊन परीक्षा ही प्रक्रिया, निकाल ही प्रक्रिया, निकष ही प्रक्रिया, पात्रता ही परीक्षा, पात्रता ही निकषता किंवा गुणाची टक्केवारी या सर्व पात्रतेतून निकषातून त्याला समोर जावं लागेल आणि त्याची बुद्धिमत्ता त्याला त्या मार्गातून सिद्ध करावी लागेल। एखाद्या अंधश्रद्धेच्या भरोशावर जर आपण एका मंदिरात डोळे लावून बसलो आणि आपल्याला म्हटलं मी बी एस सी पास झालो पाहिजे, मी एम एस सी झालो पाहिजे, मी मणिपूरला, मी अमेरिकेला, अनेक ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन आलो पाहिजे, तर ही प्रक्रिया मंदिरात होत नाही, कारण ती झाली अंधश्रद्धा। आणि श्रद्धा अशी असतं आपण कॉलेजला ॲडमिशन घेतलं पाहिजे, प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर आपण त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर श्रद्धेच्या मार्गाने आपण पुढे जातो। हाच भूमिका घेऊन नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धांचा महापूर हा पाठ लिहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाच्या अनुषंगानं बरीचशी चर्चा आजच्या ताशी केली। याच अनुषंगाने आपण जो नरेंद्र दाभोळकरांचा उर्वरित जो विज्ञानवादी दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपण याच्या नंतरच्या ताशी केला पाहू। सर्वांनी हा पाठ वाचून घेतला तर अजून समजायला सोपं राहील ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।